श्री वायुपुराण, एक मंगलाचरण, श्री नारायण नगरांमधील उत्तमोत्तम असे पुरुष देवी सरस्वती यांना पुराणाच्या सुरुवातीस नमस्कार असो। हे पुराण रूपी अमृत ज्यांच्या मुखकमलातून स्रवले त्या श्री भगवान व्यासांनाही नमस्कार असो। साक्षात पुराण स्वरूपात जो आहे त्या भगवान शंकरास पुराण जाणण्याची इच्छा मनात असता शरण जावे। भगवान वायू व त्याचप्रमाणे श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव, वशिष्ठ, जातुकर्ण्य अशा परमकीर्तिमान पुरुषांचा नमस्कार झाल्यावर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांनी परिपूर्ण असलेल्या आणि सर्व शास्त्रांनी विशोभित असलेल्या झालेल्या वेद समान अशा ह्या श्री वायुपुराणास प्रारंभ हो। 2. सूत महर्षींचे आगमन। फार वर्षापूर्वी दृश्यद्वती नदीच्या तटावर अनेक प्रमुख ऋषींनी एक यज्ञ केला। हा यज्ञ नैमिष नावाच्या अरण्यात दीर्घकाळ चालू होता। त्यावेळी त्या ऋषींचे दर्शनासाठी सूत महर्षी तेथे गेले। हे सूत महर्षी पुराण सांगण्यात कुशल म्हणून प्रसिद्ध होते। ते अशा सुश्राव्यपणे पुराणे सांगत असत की ते ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर हर्षाने म्हणजे आनंदाने, लोम म्हणजेच रोमांच उभे राहत, म्हणूनच सूतास लोमहर्षण असेही नाव पडले होते। श्री वेदव्यासांचे हे सूत ऋषी शिष्य होत। त्यांच्याकडूनच सूत ऋषींनी पुराणे ऐकून अभ्यासली होती। वेदशास्त्रे, महाभारत इत्यादी कथन करण्यात ते वाकबगार होते। असे हे सूत महर्षी तो यज्ञ करणाऱ्या त्या ऋषीमुनींच्या समीप येताच नम्र झाले। त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला। त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या ऋषीमुनींनी देखील सुतांची पूजा करून त्यांचा योग्य आदर सत्कार केला। मग सुतांची स्तुती करून त्यांनी पुराण ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा त्यांच्या इच्छेला मान देऊन महर्षी सूत म्हणाले, हे ऋषी वृंद, आपण सर्वजण विद्वान आहात, त्यामुळे आपण सर्व पुराणे जाणत आहातच, तरीही आपण मला पुराण कथन करायला सांगत आहात ही आपली कृपाच होय। त्यामुळे मी खरोखर अगदी पावन झालो आहे। पूर्वी सर्वज्ञ व्यास भगवानांकडून मी ही पुराणे ऐकली, ती जशीच्या तशी मी आपणास सांगतो। अगदी प्राचीन काळी नैमिषारण्यात तेजस्वी ऋषीमुनींनी विचारल्यावरून भगवान वायुदेवांनी जे पुराण सांगितले तेच श्री वायुपुराण होय। तेच वायुपुराण सांगण्यास मी आता एकाग्रचित्त होतो। 3. अनुक्रमणिका कथन। वायुपुराणाच्या आरंभी अव्यक्तापासून ह्या चराचराची उत्पत्ती कशी होत गेली ती वर्णने आहेत, तसेच पुढील विषयांचे विवचन या वायुपुराणात आहे। 2 प्रकारच्या गती, वेद व वेदांगे, धर्मशास्त्रे, 12 प्रकारचे धर्म, 9 सर्ग, 9 लोक, कल्पांतर, अधर्माची उत्पत्ती, शतरूपा, प्रियव्रत, उत्तानपाद, प्रसूती आणि आकृती इत्यादी सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात उत्पन्न झालेल्या आदी स्त्री पुरुषांची जन्मकथा, दक्ष व त्याच्या कन्यांची जन्मकथा, सती व महेश्वर या दोघांपासून सृष्टीचा जन्म, रुद्र या नावाची कथा, भृगु, वसिष्ठ, अग्नी इत्यादींच्या वंशांचे विस्तार, दक्ष शंकर या दोघांमधील वितुष्ट आणि संग्रामाची हकीकत, पृथ्वीवरील 7 द्वीपांचे सर्वकष वर्णन, 4 दिशा, लोकालोक, संध्याकाळ, दिनकाळ, विषुव व वृत्त आदी स्थळ कालांची वर्णने, तसेच सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे या ज्योतींचे मार्ग व चाली, सूर्याचा रथ, सूर्यामुळे घडणाऱ्या सृष्टीतल्या अनेक घटना, विषामुळे भगवान शंकर कसे नीलकंठ बनले, पुरुरवा महात्म्य, पृथुराजाचे महात्म्य, एला महात्म्य, आदित्यवंश, विकुशी चरित्र, धुंदू राक्षसाचा विनाश, इश्वाकूपासून बृहद्वल राजापर्यंत, तसेच निमिषापासून जनूपर्यंत राजवंशाचे चरित्र, ययाती राजा, यदुवंश व हैहयवंश, क्रोष्टुवंश, ऋष्णीवंश इत्यादी वंशवळ्यांची वर्णने, श्रीकृष्ण अवतार, देवासुरांचे रोचक संग्राम, कलियुगाच्या अंती असलेला सर्वनाशक प्रलय, रौरवासारखे 7 नरक, विश्वामित्राच्या आणि इतर ऋषींच्या तप व यज्ञांच्या हकीकती, ब्रह्मज्ञान, ते मिळवण्याचे मार्ग, त्या ज्ञानाचे महत्त्व, पाशुपत योग इत्यादी, हे ऋषींमधील श्रेष्ठ ऋषींनो, अशा रीतीने ह्या सर्व घटना जशा जशा घडत गेल्या तशा वर्णन केले आहेत। एखादी मोठी बातमी थोडक्यात सांगून सुद्धा चटकन समजते आणि मागाहून ती सविस्तर सांगितली म्हणजे फारच चांगली समजते। ह्याच तत्वाने वायुपुराणाबद्दल आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितले।
जो विद्वान वेद उपनिषदांत पंडित आहे पण पुराणे मात्र जाणत नाही तो खचितच चतुर नव्हे, म्हणून वेदादी ज्ञानास इतिहास पुराणे यांची जोड द्यायला हवी।